माय ब्युटिफुल फॅमिली, तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ अपलोड नाही केला, म्हणजे मी हा व्हिडिओ खूप दिवसांपूर्वी शूट करून ठेवला होता, पण मला ना वेळ नव्हता मिळत एडिट करायला. किंवा कधीकधी असं व्हायचं की मी वेळ काढून बसायची, तर त्यावेळेला काही ना काहीतरी यायचंच काम. आणि म्हणजे कधी कसं होतं, काही काही वेळेला अर्जंट आणि इम्पॉर्टंट ह्याच्यामधला आपल्याला अर्जंट शोधा म्हणजे चॉईस करावं लागतं. कारण इम्पॉर्टंट आहे गोष्ट, ती चॉईस नाही केली त्यावेळेला म्हणजे तिचं महत्त्व कमी होतं असं नाही, पण काही काही गोष्टी त्या क्षणी होणं गरजेचं असतं. त्यामुळे हे थोडंसं माझा व्हिडिओच पेंडिंग होते. तर हा पण खूप दिवसांपासूनचा व्हिडिओ माझ्या गॅलरीमध्ये होता, मला एडिट करायचं म्हणून वेळच नव्हता भेटत, आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ थोडासा उशिरा येतो आहे. आणि तसंच माझं पेंडिंगचं काम होतं, ते म्हणजे किचनचं डीप क्लिनिंग करायचं. बरेच दिवस झाले मी विचार करत होते की डीप क्लिनिंग करेन, कारण जसा पावसाळा चालू होतो आणि त्याच्यानंतर कंपेरेटिवली म्हणजे अजिबातच नाही धूळ येत, म्हणजे कचरा होतो पण अशी धूळ येत नाही, म्हणून मी विचार केला त्याच्यामुळे पाऊस सुरू होईल ना त्याच्यानंतर मी किचन पूर्ण क्लीन करेन, म्हणजे ते निदान 2-3 महिने तरी व्यवस्थित राहील, म्हणजे डीप क्लिनिंग मला करावी नाही लागणार. म्हणून मग मी तेव्हा डीप क्लिनिंग करायचा विचार केला. पण काय व्हायचं माहिती आहे, माझं टिफिन वगैरे झाले, घरची कामं झाली, ते होईपर्यंत इतकी बॉडीतली एनर्जी अशी ड्रेन होऊन जायची ना की मग असं वाटायचं जाऊ दे आज नाही हो. थोडंसं जेव्हा काम कमी असेल ना त्यावेळेला मी किचन क्लीन करेन, असं करत करत हे काम माझं थोडंसं पुढे पुढे जात होतं. पण मी विचार केला की आता बस झालं, कितीही जरी मला उशीर झाला, किती थकायला झालं ना, तरी मला करायचंच आहे. सो संध्याकाळचे आता 4 वाजलेत आणि मी किचन क्लीन करायला घेतलं. म्हटलं 12 वाजले तरी चालेल, पण मी आज क्लीन केल्याशिवाय झोपणारच नाही असाच मी विचार केला होता. आणि म्हणून मी ना आदविकला ट्युशनला सोडून आली 4 वाजता आणि त्याच्यानंतर मी किचन क्लीन करायला घेतलं. आणि आता कसं जेवणाचा पण वावर थोडासा वाढला आहे, तर त्याच्यामुळे खूप आहे ना, मी जसे वरती हे डबे वगैरे मांडते ना आणि हे जे मांडणे आहे त्याच्यावरती खूप जास्त असा तेलाचा तेलकट असा जो एक असा लेप येतो ना, एक लेअर येते की अक्षरशः जी स्टीलची आपली घासणी असते ना त्या घासणी घासावं लागतं, इतकं जास्त चिकट आणि घाण होतं किचन. आणि त्यामुळे ना डीप क्लिनिंग करणं मला खूप गरजेचं झालं होतं. तर मी हे सगळे वरचे डबे काढले, सगळं घासून पुसून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरची जी भांडी आहेत ना ती अगदी व्यवस्थित मी सगळी भांडी घासली. आणि मांडणी वगैरे ही तर मांडणी माझी अजिबात म्हणजे खाली काढता येत नाही, ती पूर्ण भिंतीवरच आहे. तर जर मग ही काढावी लागली ना तर मग पुन्हा ड्रिल मशीन लागते, ड्रिल मशीननेच मग पुन्हा ही लावावी लागते. त्यापेक्षा मी तिथेच घासणीने घासते आणि त्यानंतर स्वच्छ कपड्याने 2-3 वेळा ते पाणी चेंज करून मी कपड्याने ते सगळं स्वच्छ पुसून घेते. आणि ही जी भांडी सामान मी सगळं किराणा वगैरे जो शिल्लक होता तो इथे काढून ठेवला आहे. बाकीची सगळी भांडी मी हॉलमध्ये ना एक साईडला एक चादर टाकली आणि त्याच्यावरती मी नितळायला ठेवले आहेत, म्हणजे पंख्याला ना भांडे पाणी नितळेल. आणि इथे तुम्ही बघाल ना रात्रीचे 11:45 आणि आत्ता माझं किचन पूर्ण क्लीन करून झालेलं आहे. सो मी तुम्हाला एक लुक देते किचनचा. मी काही चेंजेस नाही केलेत, म्हणजे इकडं तिकडे सामान असं काही ठेवलेलं नाही आहे, कारण स्पेसिफिक एवढं ठरलेली जागा आहे आणि त्याच्यामध्येच ॲडजस्ट करायचं, त्यामुळे चेंजेस ह्याच्यामध्ये जास्त इतके मेजर होत नाहीत. सो मी किचन हे पूर्ण क्लीन करून मांडून घेतलं. आणि आता मी मागच्या वीकमध्ये या डीमार्टला गेली तेव्हा हे ना कप आणले होते. मला खूप पहिला वाटायचं की माझ्याकडे कप वगैरे असायचे पाहिजे होते, पण जागाच नव्हता ठेवायला कुठे, म्हणून मी घेतले नाहीत. त्यानंतर जेवण वगैरे मी केलं, थोडंसं लेफ्टओवर जेवण होतं त्याच्यामध्येच आज आम्ही भागवून घेतलं. आणि ही सकाळची तयारी मी ना इथे जो आपला चणे असतात ना ते चणे आणि हिरवे मूग मी भिजायला घातलेत. आणि त्याचबरोबर जेव्हा मी किचन क्लीन करत होते ना तेव्हा थोडे ना तांदूळ होते रेशनचे आणि त्याच्यामध्ये टोकी वगैरे लागायला लागले होते, म्हणून मी विचार केला की ह्यांना ना आता मी दळलेलं पीठ खूप आहे तांदळाचं, म्हणून मी ना इडलीसाठी डाळ आणि चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि मेथी हे सगळं घालून मी रात्री भिजायला ठेवलं होतं. आणि स्टील आता नेक्स्ट डेची मॉर्निंग आहे, माझ्या टिफिन
टिफिन सर्व्हिसची जी काही प्रोसिजर असते सकाळी उठल्यानंतरची ती माझी स्टार्ट झालेली आहे. तर मी आता ना मुगाची भाजी करणार आहे. तर त्यासाठी ना मूग त्याच्यामध्ये एक बटाटा घालून मी कुकरमध्ये लावला आहे. बटाटा मी कट करूनच घातला आहे आणि फक्त मी एक शिट्टी दिली आहे कारण मूग अगदी लवकर शिजतात. तर एका शिट्टीमध्ये व्यवस्थित शिजतील. तर इकडे मी फोडणी करते. जिरं मोहरी घातलं, कढीपत्ता घातला आणि त्याच्यानंतर एक कांदा चांगला परतून घेतला आणि एक चमचाभर आलं आणि लसणाची पेस्ट घातली आणि एक छोट्या साईजचा टोमॅटो. आणि ह्या टोमॅटोमध्ये मी थोडंसं मीठ पण घातलेलं आहे जेणेकरून टोमॅटो लवकर मऊ व्हावा आणि तो शिजावा. टोमॅटो चांगला कुक झाल्यानंतर जे आपले बेसिक घरातले नेहमीचे मसाले असतात, तुमचं कुठलंही साठवणीतलं लाल तिखट घालायचं, त्यानंतर थोडीशी धणे पावडर आणि हळद घातली आहे. इथे तुमच्याकडे सब्जी मसाला असेल, किचन किंग, तुम्हाला जो वापरायचा आहे तो वापरू शकता. त्यानंतर 2-3 चमचे मी ना हे वाटण घातलं आहे. जी आपली मुगाची भाजी असते तर त्या भाजीला किंवा जे आपले वाटाणे असतात ना, हिरवे वाटाणे किंवा पांढरे वाटाणे, तर ह्या दोन भाज्यांना ना अगदी जास्त वाटण्याची गरज नसते कारण ते शिजले की एक थिकनेसपणा त्यांना येतो. तर थोडंसं वाटण घातलं आणि मस्त तेल सुटेपर्यंत 10 मिनटं लो फ्लेमवरती छान हे मी वाटण आणि जे मसाले होते ते भाजून घेतलेत आणि त्यानंतर जे आपण बॉईल केलेले जे मूग आहेत तर ते घातलेत मी. ते मुगाची भाजी अशी तुम्ही करून बघा, अप्रतिम लागते. म्हणजे काही काही वेळेला आपल्याला अशी मुगाची उसळ आहे असं म्हटल्यानंतर थोडासा आपला तोंड आपलं वाकडं होतंच, पण अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून खाऊ घाला, सगळे छान आवडीने खातील. तर माझे पण टिफिनवाले सगळे छान आवडीने खातात. सो इकडे ना जे आत्ता जे मला सकाळी लवकर जे टिफिन द्यायचे असतात बस त्यांच्यापुरतीच मी आत्ता चपात्या करते. सो इकडे मी पीठ मळून घेतलं आणि जो माझा भिड्याचा तवा आहे ना तर तो आता अगदी छान, म्हणजे इतका तो सीझन खूप छान झाला आहे आणि इतका छान बिहेव करतो ना, अगदी नॉनस्टिकसारखा तो बिहेव करतो. तुम्ही काही जरी आता त्याच्यामध्ये तेल न लावता जरी काही केलं ना तरी ते चिटकत नाही. आणि इकडे आपली भाजी पण मस्त झाली आहे. तर मी आत्ता ना ह्या स्टेजला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲडजस्ट केलं होतं आणि त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला घातला होता आणि थोडीशी कोथिंबीर. बस आपली भाजी झाली आहे. त्यानंतर चण्याची पण भाजी मी केली होती पण त्याची काय रेसिपी शूट नाही केली कारण सेमच मी रेसिपी तिथे फॉलो केली होती. त्यानंतर मी आता आंघोळ वगैरे करून आले आणि कुकर लावते आहे वरण भातासाठी. माझी एवढी सगळी कामावर येईपर्यंत अद्विक पण उठला होता. तर आमचा चहा ठेवण्या अगोदर मी त्याला दूध गरम करून घेतलं आणि नंतर मग त्याच भांड्यामध्ये मी आमच्या दोघांसाठी चहासुद्धा ठेवला. तर एक साईडला चहा होतो आहे तोपर्यंत कुकर पण थंड झाला होता. सो मी म्हटलं जोपर्यंत चहा चांगला उकळतो आहे तोपर्यंत आपण इकडे वरणाला फोडणी घालूयात. आपण कमी वेळेमध्ये जास्त काम आटोपण्याचं तोपर्यंत मी उभं राहण्यापेक्षा म्हटलं वरणाला फोडणी घालायला अगदी हार्डली मिनिटभर लागतो. म्हटलं फटाफट मी वरणाला फोडणी घालते आणि मग आपण निवांत बसून चहा पिलं ना काय एक सॅटिस्फॅक्शन असतं आतमध्ये की बऱ्यापैकी माझं 80% काम झालेलं आहे. सो चहा पिताना ते एक सॅटिस्फॅक्शन असतं ना, ते डोक्याला थोडंसं शांत ठेवतं. सो या तुम्ही सुद्धा चहा प्यायला. ज्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर तो ना एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीचा क्लिप आहे. तर माझा उपास होता तर म्हणून आहे ना उपास सोडायचा असतो. तर मी नेहमी जेवते टिफिन वगैरे देऊन आल्यानंतरच, पण एकादशी सोडायची आहे ना, उपास सोडायचा आहे म्हणून आज आम्ही लवकर पण जेवणार आहोत आणि थोडंसं गोडाचं काहीतरी नैवेद्यासाठी करणं गरजेचं आहे. म्हणूनही त्या शेवया मी घेते, ज्या गावी ज्या बनवून दिलेल्या शेवया, तर त्या शेवयांची मी आज खीर म्हणजे खीर नाही करते, मी गोडाच्या शेवया करते ज्याच्यामध्ये दूध आपण यूज नाही करणार. तर छान शेवया मी ना तुपामध्ये भाजून घेतल्या. शेवया बुडतील एवढंच त्याच्यामध्ये पाणी घालायचं. त्यानंतर 2 चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये साखर घाला. गॅस लो करायचा आणि झाकण ठेवून ना या शेवया आपल्याला छान शिजवून घ्यायच्या. मॅश नाही करायच्यात अजिबात, म्हणजे जेवढंच पाणी घालायचं जेवढं ह्याला गरजेचं आहे, जास्त पाणी नाही घालायचं. आणि ह्या साखरेमधल्या बिना दुधाच्या शेवया खूप मस्त लागतात. तर त्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घातली आणि ड्रायफ्रूट पण घातले. मी असेच घातले तर डायरेक्ट थोडेसे काजू आणि बदाम, थोडेसे कुरडया आणि पापड पण मी तळून घेते. आता आपण नैवेद्य दाखवणार देवाला. सो थोडेसे कुरड्या पापड तळलेले ना की अगदी आपलं जे नैवेद्याचं ताट असतं ते परिपूर्ण झाल्यासारखं आपल्याला वाटत असतं.
सो इकडे ना मी जेवण बऱ्यापैकी प्रिपरेशन झालं होतं. चपात्या आता फक्त करायच्या आहेत, जे टिफिन द्यायचे आहेत ना त्यांच्यासाठीच्या, त्यासाठी थोडासा वेळ आहे मला. म्हणून मी ना इथे हे जे रात्री मी डाळ तांदूळ भिजायला घातले होते आंबोळीसाठी, तर ते वाटून घेते. तर तुम्हाला इथे ना सेपरेट वेगळी डाळ किंवा वेगळे तांदूळ वाटा हे असं करायची काहीच गरज नाही. तुम्ही एकत्र घाला, म्हणजे तुम्ही 4 ग्लास जर तांदूळ घेतलात तर अर्धा ग्लास डाळ, 1 वाटी चण्याची डाळ आणि 1-2 चमचे तुम्ही किंवा 1 चमचाभर मेथी जरी घातली ना तरी तुम्ही एकदम फाईन वाटा एकत्र भिजायला घाला. आणि एकदम अप्रतिम सोड्याचा एक चिमूटभरही सोडा न वापरता मस्त एकदम फ्लफी आणि जाळीदार आपले डोसे बनणार आहेत, म्हणजे आंबोळी बनणार आहे. सो ते तर तुम्ही बघालच. सो मी हे बॅटर ना केले आणि वरती ठेवून देते कारण खाली खूप अडचण होते आणि पसारा होतं. सो आपलं नैवेद्याचं ताट झालेलं आहे रेडी. सो इकडे मी ते ताट करते, तोपर्यंत अद्विक पण स्कूलमधून आला तर मी त्याला घेऊन आले स्कूलमधून. नवीन ड्रेस स्कूलचा? स्कूलचा नवीन ड्रेस? मग मस्त आहे रे. थोडस अजून लूज घ्यायला पाहिजे होत ना. इकडे आहे की बाथरूम मध्ये? बॅग तरी पहिला ठेव. नाही आता आपण बाप्पा करायचं आणि जेवायचं, ते नंतर खेळायचं. बाप्पाला द्यायचं आणि नंतर तू खायचं. हा ते बाप्पाचं हो. जा कपडे चेंज कर. हा हातपाय धू. तुला खीर बनवली ना? हा हो हो. ह्या दिवशी मी पहिल्यांदा टिफिन द्यायला जाण्या अगोदर जेवण करून जाते कारण यायला मला 2:30 वाजतातच आणि खूप उशीर होईल उपास उठायला. म्हणून मी नैवेद्य वगैरे आम्ही दाखवला त्यानंतर जेवायला बसलोय. आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजले असतील. आपण जे सकाळी वाटून ठेवलं होतं ना आंबोळीचं वाटण, अगदी छान हे जे बॅटर आहे ते मस्त फर्मेंट झालेलं आहे. जाळी बघू शकता, मस्त जाळी आली आणि फुललेसुद्धा खूप छान. तर हे मी एकदम मिक्स करून घेते सगळं पीठ आणि जितकं आपल्याला लागेल, म्हणजे आत्ता जेवढं मला आंबोळी करायला हवे आहेत तर तेवढ्याच मी पीठना साईडला काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये फक्त मी मीठ आणि थोडंसं पाणी ॲडजस्ट केलं. आपल्याला पाणी एवढं ॲडजस्ट करायचं आहे की जेणेकरून आपण जेव्हा हे बॅटर पॅनमध्ये घालू तर तेव्हा आपल्याला हाताने म्हणजे चमच्याने पसरवायचं नाही, जसं आपण डोश्याला पसरवतो तसं पसरवायचं नाही. ज्या आंबोळ्या असतात ना तर त्यांचं बॅटर जितकं ते स्वतःच्या मनाने स्प्रेड होईल ना तेवढं स्प्रेड होऊ द्यायचं. आपण जास्त पसरवायचं नाही. थोड्याशा थिक असतात पण खूप छान आणि फ्लफी इतक्या जाळीदार ना बनतात की असं वाटतं ना जशी काय जाळीच आहे. तो इथं तुम्ही बघाल ना खूप मस्त जाळी आली आहे, खूप छान फ्लफी सॉफ्ट झालेले आहेत. आणि सो हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.